हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? तर हे बघा, हे आहे आमचं कांद्याचं रोप. पहिल्यांदा निंदून घेतलं होतं, तरी पण गवत जास्त आलं तर त्याच्यात मग त्यात औषध मारलं तर सगळं रोप पिवळं झाले. असं औषध मारल्याने ना खरं तर रोपाला आहे ना असं लय मार बसतो. पण जाऊ तसा बऱ्यापैकी आता पातळच टाकलं होतं आम्ही, त्यामुळे हे बघा कसं दिसतंय. तर बघा किती मस्त दिसते आता रूप. फक्त एवढंच की औषध मारल्यामुळे ते पिवळं पडलंय, ते चांगलं व्यवस्थित असे फेक कांद्यासारखं आहे, एकदम पातळ असं. जवळजवळ आम्ही हे सगळे 9 वाफेड रोप टाकलेले आहे. बघा हे रोप आम्ही टाकलेलं आहे, तर या रोपाच्या खाली पुन्हा आम्ही मेथी आणि कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे, आणि तिथून खाली पुन्हा ऊस आहे आमचा. तर तुम्हाला एखाद्या परत कधी खाली गेले तिकडच्या रानामध्ये तर मी तुम्हाला दाखवेल तिकडचा आमचा ऊस, कोथिंबीर आणि मेथी. शक्यतो मेथी आणि कोथिंबीर उपटायला गेले तरच मी तुम्हाला तिकडचं रान दाखवू शकेल, ऊस दाखवू शकेल. तिकडे आहे त्या ऊसाचे तो ऊस दिसतो आहे, तो ऊस आमचा आहे, आणि त्याच्या अलीकडे मेथी आणि कोथिंबीर आहे. रोप जर घरचं असेल तर मग रोपाचा खर्च वाचतो, म्हणजे विकत घेण्याचा. तर घर रोप टाकलेलं कधीही चांगलं, जेवढं लागेल तेवढे आपण लागवड करू शकतो.